दीपावली सणाचा दुसरा दिवस म्हणजे धन त्रयोदशी। हा दिवस आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या धन्वंतरी पूजनानं साजरा केला जातो। आयुर्वेदात महत्त्व असलेल्या धन्वंतरी देवता विश्वातील पहिले चिकित्सक आहेत। धन्वंतरीच्या हातात चरक, वनस्पती, शंख, जलोखा अशी चार आयुधं असतात। या दिवशी धन्वंतरी पूजनाबरोबरच आयुर्वेदिक वनस्पतीही पूजल्या जातात। यामध्ये गोरफड, कर्पूर, तुळस, हळदीचे पानं, सुंठ, मिरे, पिंपळी, गोकर्ण, पुदिना, शतावरी, तमालपत्र यांचा समावेश असतो। या धन्वंतरीला गुळधने, साळीच्या लाह्या, बत्ताशे असा नैवेद्य दाखवला जातो। नाशिकचे वैद्य डॉक्टर विक्रांत जाधव यांच्या रुग्णालयात धन्वंतरीचं पूजन करण्यात आलं। महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। या पूजनाचं महत्त्व डॉक्टर विक्रांत जाधव यांनी सांगितलं। धनत्रयोदशीला खूप मोठं, एका बाजूने आपण धनत्रयोदशी म्हणतो, पण आजची खरी धन्वंतरी जयंती की ज्या वेळेला धन्वंतरी या भूतालावरती प्रगट झाले समुद्रमंथनातून, आणि ते प्रगट झाले ते आरोग्य देण्यासाठी, स्वास्थ्य रक्षणासाठी, आणि आज त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे खरं तर। कारण एक एक असं दोन तप अशी गेली की धन म्हणजे आरोग्य, पण या तपाने मात्र गेल्या 2 वर्षाने मात्र आरोग्य म्हणजे धन हे सिद्ध करून दिलं, आणि त्याच सिद्धतेसाठी आजचा दिवस खूप मोठा मानला जातो आहे। भारतीय संस्कृतीचा हा गर्वाचा दिवस आहे, आणि भारतीय संस्कृतीचं शास्त्र आहे, भारतीय संस्कृतीची देवता आहे की ज्या देवतेने आरोग्यशास्त्र हे भूतालावरती आणलं, आणि त्याच्यामुळे ते जेव्हा प्रगट झाले त्यावेळेला स्वास्थ्य रक्षणासाठी प्रगट तर झालेच, पण त्याशिवाय विविध व्याधींचा नाश करण्याच्या दृष्टीने प्रगट झाले, आणि म्हणूनच समस्त वैद्यजन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही जयंती साजरी केली जाते। अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या 2 दिवस आधी समुद्र मंथनातून दूध सागरातून एक रत्न म्हणून धन्वंतरी प्रकट झाली आहे। उमेश आवनकर, दिशानुस, नाशिक।